नमस्कार, मी शनाई शेख. दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. आता घोषणाबाजी केली तर तुमच्या उमेदवाराचं तिकीट कापेन. अजित पवार यांचा कार्यकर्त्यांना सज्जड दम. धनगर समाजाला एसटीचे आरक्षण द्या. पुण्यातील धनगर समाजाचे नेते घनश्याम हाके यांची मागणी. पिंपरी चिंचवडच्या पिंपळी गुरु परिसरात मध्यरात्री 5 ते 6 जणांच्या अज्ञात टोळक्याने फोडली वाहने. आणि राज्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्य पोलीस यंत्रणा झाली सक्षम. आता बातम्या सविस्तराने. आता घोषणाबाजी केली तर तुमच्या उमेदवाराचं तिकीट कापेन. अजित पवार म्हणतात मला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भर सभेत कार्यकर्त्यांना असा सज्जड दम भरलाय. पिंपरी चिंचवडच्या भोसरी येथील जाहीर सभेत ते बोलत होते. शिरूरमधून तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार निवडून द्यावा लागेल असं आव्हान करताच कार्यकर्त्यांनी भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्या नावाने घोषणाबाजी सुरू केली. 2009 साली विलास लांडेंनाच उमेदवारी दिली होती. खुद्द मी इथं होतो तेव्हा दुसऱ्याच्या पुढचं बटन दाबलं गेलं आणि आता काय बेंबीच्या देटापासून घोषणा देत आहे. नाचताई ना अंगणवाकडं अशी परिस्थिती सध्या आहे. तरीही तुमचा निरोप पवारसाहेबांपर्यंत पोहोचवू असं आश्वासन दिलं. मात्र तरीही घोषणाबाजी सुरू राहिलीच. मग मात्र अजित पवार संतापले. आता जर घोषणाबाजी केली तर उमेदवाराचं तिकीटच कापेन. अजित पवार म्हणतात मला असा सज्जड दम अजित पवार यांनी यावेळी भरलाय. हे सरकार बाजूला करण्याच्या करता तुम्हाला शिरूर लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार हा राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षाचा द्यावाच लागेल अशा प्रकारची माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे. आता काय बेंबीच्या देठापासून ओरडताय? त्याला 2009 ला कुठे गेला होता? त्यालाच तिकीट दिलं होतं आणि मीच होतो. तेव्हा बटणं दुसरी दाबली आणि आता नाही ते दाबायला सांगताय. 20 दिवस काही थापा मारू नका. ते आपल्या मराठीत म्हण आहे, नाचता येईना अंगण वाकडं. तेव्हा का तुम्ही किती काही घोषणा दिल्या जरा सबुरीनं घ्या. आपल्या पक्षामध्ये पवारसाहेब जो निर्णय घेतो तो अंतिम निर्णय असतो. साहेबांना तुमचा सांगावा सांगण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. परंतु शेवटपर्यंत त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ देण्याचं काम मात्र आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. मित्रांनो, आज काय परिस्थिती? माझ्या आदिवासी भागातल्या लोकांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी मदत होत नाहीये. मी आता तुम्हाला सांगतो, आता जर परत आवाज आला ना तिकीटच कापून टाके. अजित पवार म्हणतात मला बाद झाला लाड, आवाज करायचा नाही. धनगर समाजाला एसटीचे आरक्षण द्या अशी शिफारस राज्यातील फडणवीस सरकारने केंद्रातील मोदी सरकारकडे केली आहे. मात्र ही शिफारस फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून करण्यात आली आहे. याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार नाही असा आरोप पुण्यातील धनगर समाजाचे नेते घनश्याम हाके यांनी केला आहे. आम्हाला शिफारस नको, एसटी आरक्षण प्रमाणपत्र द्या अशी मागणी धनगर नेते घनश्याम हाके यांनी केली आहे. फडणवीस सरकार धनगर समाजाला एसटी आरक्षण प्रमाणपत्र देऊ शकत नसल्याने येत्या लोकसभा निवडणुकीत धनगर समाज प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन विकास आघाडीसोबत जाईल आणि भाजप सरकारला धडा शिकवेल असं घनश्याम हाके यांनी यावेळी स्पष्ट केलंय. आमची जी प्राथमिक बैठक झाली त्या बैठकीमध्ये आम्ही आता असं ठरवलेलं आहे की हा लढा अजून संपलेला नाही आमचा. आता परवा दिवशी सानपाड्यामध्ये जे काही मुंबईमध्ये झालं आणि तिथं चंद्रकांतदादा पाटील आणि राम शिंदेंनी येऊन अशा प्रकारे तिथं घोषणा केली की अशा अशा सवलती थातुरमातुर लागू झालेल्या आहेत. खरं तर आमची जी मागणी होती पहिल्यापासून, आत्ताच नाही 2009 पासून आम्ही हीच मागणी करतो आहे की आम्हाला सर्टिफिकेट मिळालं पाहिजे. आरक्षण द्या हा आमची मागणीच नाही आहे. पहिल्यापासून आम्ही घटनेमध्ये आम्हाला 36 नंबरमध्ये आरक्षण एसटीचं दिले गेलेले. महाराष्ट्रामध्ये धनगर आणि धनगड हिंदी आणि इंग्लिश एवढीच, मराठी आणि इंग्लिश ही स्पेलिंग मिस्टेक आहे आणि ती स्पेलिंग मिस्टेक दुरुस्तीचा एवढाच आमचा विषय होता. आणि ती स्पेलिंग मिस्टेक राज्य सरकारने केंद्राकडे शिफारस करायची होती. शिफारस केल्यानंतर आम्हाला त्वरित फक्त अंमलबजावणी करून त्याच्यावरती सर्टिफिकेट मिळावं ही आमची प्रमुख मागणी. आम्ही पुढचा निर्णय हा घेतलेला आहे की हा लढा जरी ते परवा दिवशी सानपाड्यामध्ये झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीने थातुरमातुर आमच्या समाजाला धनगर समाजाला सवलती काहीतरी लागू केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं असं सगळ्यांना समाजाला एक चुकीचा गैरसमज झालेला आहे सगळ्यांना की आपल्याला एसटीच्या सवलती लागू झालेल्या आहेत. तर असं काही झालेलं नाही आहे. जी आमची प्रमुख मागणी आहे त्या प्रमुख मागणीसाठी पुन्हा एकदा आम्ही महाराष्ट्रात सर्वत्र फिरून सर्व समाजाला याबद्दल बोधित करणार आहे की आपल्याला अजून शेड्यूल ट्राईबच्या सवलती लागू झालेल्या नाही आहेत आणि जोपर्यंत आमच्या या सवलतीचं सर्टिफिकेट आम्हाला मिळत नाही शेड्यूल ट्राईबचं तोपर्यंत आम्ही आमचा लढा हा चालूच ठेवणार आहे. पिंपरी चिंचवडच्या पिंपळी गुरु परिसरात मध्यरात्री 5 ते 6 जणांच्या अज्ञात टोळक्याने हातात कोयता आणि लाकडी दांडके घेऊन दहशत माजवत तब्बल 8 ते 10 वनांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपळेगुरू परिसरात दुचाकीवर आलेल्या अज्ञात 5 ते 6 जणांच्या टोळक्याने दुचाकी आणि 3-चाकी गाड्यांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. शहरातील लक्ष्मीनगर परिसरात ही घटना घडली आहे. रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांची कोयते, लाकडी दांडके आणि लोखंडी रॉडने वाहनांच्या काचा फोडून सामान्य नागरिकांच्या वाहनांचं नुकसान करण्यात आलंय. दरम्यान आरोपी हे सांगवी पोलिसात फिर्याद दिलेल्या महिलेचा मुलगा हा तोडफोड केलेल्या आरोपीबाबत गोपनीय माहिती देत असल्यानेच त्याला घाबरवण्यासाठी दहशत माजवत तोडफोड केल्याचं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलंय. या घटनेप्रकरणी अद्याप कोणालाही ताब्यात घेतलं गेलं नसून सांगवी पोलीस याचा अधिक तपास करत आहेत. राज्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्य पोलीस यंत्रणा सक्षम असून कोणत्याही प्रकारचा सामना करण्यास पोलीस विभाग सज्ज असल्याचं स्पष्टीकरण राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी दिलंय. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल हे सध्या राज्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी पुणे विभागीय क्षेत्रातील जिल्हा पोलीस प्रमुख, पोलीस आयुक्त, अधिकारी यांच्याशी संवाद साधलाय. पुणे क्षेत्रातील लोकसभा निवडणुकीकरता जयस्वाल यांनी अधिकाऱ्यांकडून तयारीची माहिती घेतली आहे. तसेच त्यांना काही सूचनाही केल्या आहेत. विशेषतः संवेदनशील भागावर जास्त लक्ष देणार असून त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा करू नये असा आदेश यावेळी देण्यात आलाय. सोशल मीडिया क्लोजली देखना हमारा कर्तव्य बनता है, बिकॉज उससे कई तरह की घटनाएं हो सकती हैं जो होनी नहीं चाहिए. तो ऐसे कुछ चीज़ें अगर हमें नज़र आती है तो उसके लिए हम लीगल कार्रवाई करते हैं. उसमें हमारे मन में तो कोई डाउट नहीं है, जो लीगल कार्रवाई करना है वो करेंगे. देखिए ऐसा हिसाब 26/11 को हम भी नहीं भूलने वाले हैं. वी आर ऑल्सो वेरी क्लियर अबाउट इट कि हम तो भूलेंगे नहीं, और उसके बारे में जो भी तैयारी करनी चाहिए थी वो तैयारी ऑलरेडी प्लेस में है. ऑलरेडी उसकी तैयारी, उसको जूझने का, उसको उस तरह की सिचुएशंस को हैंडल करने की तैयारी, ड्रिल्स, सब कुछ ऑलरेडी इट इज़ इन प्लेस. हमें कोई उसमें नहीं, कई सारी चीज़ें हो चुकी हैं 26/11 के बाद. क्विक रिएक्शन टीम बन चुकी हैं, इक्विपमेंट्स आ चुके हैं आपके पास, नए सारे कोस्टल पेट्रोलिंग का प्लानिंग ऑलरेडी एग्जीक्यूट हो चुका है, ऑलरेडी है. वेपनरी नहीं आ चुकी है, कई लोगों लड़कों की ट्रेनिंग हो चुकी है, एनुअल फायरिंग हो चुकी है. तो बेसिक्स होता है, जो भी बेसिक्स चाहिए थी वो सारी बेसिक्स आर ऑलरेडी इन प्लेस, सब कुछ हम कर चुके हैं. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आई आणि मुलाचं नातं जगातलं सगळ्यात सुंदर आणि परिपूर्ण नातं समजलं जातं, कारण या नात्यामध्ये वात्सल्य, प्रेम, आपुलकी, जिवाळा या सगळ्या भावनांचा अप्रतिम मिलाप पाहायला मिळतो. मग या नात्याला मानव आणि प्राणी अशा चौकटीचं बंधनसुद्धा कुठं उरतं. तसाच काहीचा प्रसंग आंबेगाव तालुक्यात पाहायला मिळाला. नाते फक्त माणसांमध्येच नाही तर प्राण्यांमध्ये सुद्धा तेवढे जिव्हाळ्याचे असल्याचं पाहायला मिळाले. पुणे जिल्ह्यातील नागपूर तालुका आंबेगाव गावामध्ये बिबट्याचं त्याच्या आईशी मिलाप घडवण्यात यश आलंय. उसाच्या शेतात 2 महिन्यांच्या बिबट्याचं पिल्लू गावकऱ्यांना सापडलं होतं. गावकऱ्यांनी या अनाथ बछड्याला वन विभागाकडे आणून दिलंय. वन विभाग मंचर आणि माणिकडोह बिबट्या निवारण टीम यांनी हे पिल्लू काल रात्री जिथे सापडलं तिथेच ठेवलंय. या लहान पिल्लाचा शोध मादी बिबट्या घेत असेल अशी खात्री वन विभागाला होती, त्यामुळे अधिकाऱ्यांनी ही पिल्ले त्याच शेतात ठेवली होती. त्यानंतर मादी बिबट्या आली आणि बछड्याला घेऊन गेली. पिल्ले घेऊन जातानाचा तिचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झालाय. मुक्या प्राण्यांमधील आईचं वात्सल्य कसं असतं हेच या व्हिडिओतून पाहायला मिळालंय. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. यंदा पिरियड ऑफ सेंटेन्स या भारतात बनलेल्या चित्रपटाला ऑस्कर अवॉर्ड मिळालाय. पण हा चित्रपट जर भारतात चित्रीकरण झाला असता तर त्याचे निर्मातेही परदेशी आहेत. जर हा चित्रपट भारतीय निर्मात्यांनी बनवला असता तर यंदाचा जगप्रसिद्ध असा ऑस्कर पुरस्कार भारताला मिळाला असता, असे विचार ऑस्कर अवॉर्डचे भारतीय मराठमोळे परीक्षक उज्ज्वल निरगुडकर यांनी मांडलेत. ज्यावेळी एखादा भारतीय चित्रपट हा ऑस्कर अवॉर्डसाठी पाठवला जातो त्यावेळी तो परीक्षकांकडनं सबटायटलच्या माध्यमातून पाहिला जातो. यामध्ये अधिकाधिक परीक्षक हे अमेरिकन आहेत. ज्यावेळी भारतीय चित्रपटांना सबटायटल दिलं जातं त्यावेळी अमेरिकन भाषेचा वापर केला जातो, त्याऐवजी ब्रिटिश भाषेचा वापर करायला हवा. त्यामुळे परीक्षकापर्यंत चित्रपटाचा आशय हा पूर्णपणे पोहोचला जातो, कारण चित्रपट पूर्ण पाहणे हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे सबटायटलमुळे कित्येक परीक्षकांकडनं चित्रपट पूर्ण बघितला जात नाही. भारतीय निर्मात्यांनी जर केली असती तर ते ऑस्कर भारताला मिळालं असतं. पण परदेशी निर्मात्यांनी आणि परदेशी दिग्दर्शकांनी
भारतात येऊन त्याचं चित्रीकरण केलं आणि ती फिल्मला ऑस्कर मिळालं. म्हणजे आता ऑस्कर मिळालं हे नक्कीच त्यांच्या कष्टाचं फळ आहे आणि त्यांनी खूप चांगलं केलं, त्याच्याबद्दल काहीच होत नाही. पण अशी संधी आपल्याला सुद्धा उपलब्ध आहे याची जाणीव जर आपल्याला झाली आणि आपण त्याच्या दृष्टीने प्रयत्न केले तर केवळ त्या एका फॉरेन फिल्म ऑस्करवर आपण अवलंबून न राहता अशी चार पाच ज्या इतरही संधी आहेत त्याचा एक रिव्ह्यू आणि त्याच्यामार्फत सुद्धा आपल्याला ऑस्कर आपल्या देशात आणता येईल. आणि हा एक पर्टिक्युलरली यंग निर्मात्यांसाठी खूप चांगला आहे, कारण शॉर्ट फिल्म्स ह्या नॉर्मली यंग लोकच करतात, त्याचा खर्च कमी असतो आणि ते सहज परवडण्यासारखं आहे. आणि आपल्यासारख्या देशात तर कितीतरी तरुण या क्षेत्रात आहे, पण त्यांनाही नेमकी तिथे पाठवण्याची प्रक्रिया माहीत नाही. तर याविषयी मी नक्कीच मार्गदर्शन करू शकतो. यावेळी पत्रकार भवनचे अध्यक्ष राजा पाटील यांनी उज्ज्वल निरगुडकर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलंय. याप्रसंगी सरचिटणीस पांडुरंग सांडभोर उपस्थित होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज पिपळगाव खडकी येथे दूध वतून दुधाचे भाव कमी झाल्याने आंदोलन करण्यात आलंय. सरकार असो की विरोधक, जे ते लोकसभा निवडणुकात गुंतले असून शेतकऱ्यांकडे कोणाला लक्ष द्यायला वेळ नाही. आज ऐन दुष्काळात शेतकरी होरपला असून दुधाचे भाव हे 20 ते 22 रुपये एवढे कमी झाले असून शेतकऱ्यांना उत्पादन खर्च सुद्धा मिळत नाही अशी खंत यावेळी व्यक्त करण्यात आली आहे. 40 ते 50 रुपये लिटर तर पूर्वी 160 रुपये असणारी दूध पावडर आज 230 रुपये दराने विकली जात आहेत. सत्ताधारी आणि विरोधक राजकारणात गुंतले असून शेतकऱ्यांना कोणीच वाली उरला नाही. आज कांद्याला बाजारभाव नाही, उसाला FRP प्रमाणे दर मिळत नाही. या आंदोलनातून सरकारने शेतकऱ्यांना दूध दरवाढ करून द्यावी, अन्यथा आम्हाला येत्या लोकसभेत नोटाचा वापर करावा लागेल असं आंबेगाव तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी इशारा दिलाय. त्यावेळेचे दूध पावडरचे दर आणि आजचे दुधाचे पावडरचे दर जर आपण इंटरनेटवर जरी पाहिलं तरी 230 ते 240 रुपयापर्यंत दूध पावडरचे दर त्या ठिकाणी गेलेले आहेत. दुधाचं अनुदान जरी शासनानं बंद केलेलं असलं तरी सुद्धा दूध प्रकल्प जे आहेत त्यांची परिस्थिती आज पूर्वी सारखी नाही. आज दूध प्रकल्प सुद्धा शेतकऱ्याला 23 ते 24 रुपये दर देऊ शकतात. आमचं म्हणणं असं आहे की त्यावेळची परिस्थिती आणि आजच्या परिस्थितीमध्ये बदल झालेला आहे. पाऊस पॅकिंगची विक्री त्याही वेळेला 1 लिटरची 40 रुपयाने होत होती आणि आजही पाऊस पॅकिंगची विक्री 40 रुपये लिटरनीच होते आणि 1 किलो पावडर बनवायला 11 लिटर दुधाची गरज भासते आणि जर 20 रुपयांनी दूध घेतलं तर 11 लिटर दुधाचे 220 रुपये होतात आणि त्याच दुधापासून 240 रुपये किलोची पावडर तयार होते. आणि ही पावडर जर 240 रुपये किलोची तयार होत असेल तर पावडरमध्ये कुठल्याही प्रकारचा तोटा आज त्या प्रकल्पांना होत नाही. मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी आणि आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकासाठी शासनाने निधी मंजूर करावा यासाठी मातंग समाज रस्त्यावर उतरणार आहे. गेली अनेक वर्ष मातंग समाज अनुसूचित जातीमध्ये अ ब क ड वर्गीकरणानुसार आरक्षणाची मागणी करत आहे. त्यामध्ये अनेक प्रकारची वेळोवेळी समाजाने आंदोलने मोर्चे सुद्धा काढली आहेत, मात्र अद्यापर्यंत शासनाने याची दखल न घेतल्यामुळे मातंग समाज आता तीव्र आंदोलन करणार आहे असा इशारा सुभाष जगताप यांनी दिलाय. आणि समाजाच्या अनेक संघटना आहेत, त्या संघटनेचे प्रमुख आहेत, ते गेल्या अनेक वर्षापासून शासन दरबारी आंदोलनं करत आहेत आणि समाजाच्या मागण्या ज्या आहेत त्या या राज्यकर्त्यांकडे मांडत आहेत. दुर्दैवाने या समाजाकडं फारसं लक्ष दिलं जात नाही, कारण हा समाज हा संघटित नाही, हा विखरलेला आहे. त्याच्यामुळे याच्या सगळे राज्यकर्ते काय म्हणतात, जाऊ द्या मातंग समाज आहे ना, काय लक्ष द्यायचं, हा काय विखरलेला आहे, आपण आयत्या वेळेस काहीतरी आमिष दाखवू आणि आपल्याबरोबर घेऊ असा समज राज्यकर्त्यांचा झालेला आहे. परंतु गेल्या अनेक वर्षापासून समाजाची फसवणूक असल्यामुळे तरुण आता पेटून उठलेला आहे. म्हणजे संजय ताकतोडे जो आहे तो बीड केज तालुक्यातला आहे, त्यांनी मी का करतो आहे हे सांगितलं आणि व्हिडिओ व्हायरल केला, तो पूर्ण अगोदर शूटिंग केलं आणि जवळजवळ 40 फूट खोल जी भिंत होती त्या भिंतीवरून उडी मारली. आता त्या इथे त्याचं बलिदान दिलं त्यांनी स्वतःचं, परंतु त्याची अपेक्षा हीच होती की समाजाला असं काही केल्याशिवाय न्याय देणार नाही आणि सरकार लक्ष देणार नाही, म्हणून त्यांनी ते स्वतःचं बलिदान दिलं. समाजासाठी तो हुतात्मा झालेला आहे, त्याच्यामुळे समाज इथून पुढच्या काळामध्ये शांत बसणार नाही. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपचे नगरसेवक विलास मडेगिरी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना 12 मते मिळाली आहेत, तर राष्ट्रवादीचे मयूर कलाटे यांना 4 मते मिळाली आहेत. शिवसेना नगरसेवकाचं मत ही भाजपला मिळालंय. पिंपरी चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीच्या सभापतीपदाची निवडणूक रंगतदार झाली होती. भाजपचे शीतल शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या पाठिंब्यावर बंडखोरी केली होती. भाजपचे अधिकृत उमेदवार विलास मडेगिरी यांच्या विरोधात शिंदे यांची लढत होणार असं दिसतानाच ऐनवेळी शीतल शिंदे यांनी आपला अर्ज मागे घेत मडेगिरी यांचा विजय सुकर केला.
शिंदे यांनी अर्ज मागे घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे मयूर कलाटे विरुद्ध भाजपचे विलास मडेगिरी अशी थेट लढत झाली आहे. यात मयूर कलाटे यांना 4 मतं तर 12 मतं ही भाजपच्या मडेगिरी यांनी मिळवलीत. त्यात शिवसेनेचे राहुल कलाटे यांचं मत भाजपला मिळालंय. याला भारतीय जनता पार्टीने एक अनमोल संधी या पिंपरी चिंचवड महामंडळामध्ये सभापतीपदी उमेदवारी देऊन प्रत्यक्षरित्या या ठिकाणी निवडणूक पार पडून या ठिकाणी निवडणूक जिंकण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी मला खूप मोठी संधी या महापालिकेमध्ये दिलेली आहे. या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न पुढच्या काळामध्ये सर्वांना सोबत घेऊन करणार आहे. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेबजी दानवे, पालकमंत्री गिरीशजी बापट, शहराचे अध्यक्ष आमदार लक्ष्मणभाऊ जगताप, शहराचे लोकप्रिय आमदार महेशदादा लांडगे, खासदार अमरजी साबळे, सचिनजी पटवर्धन, सदाशिवजी खाडेसर आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतले महापौर साहेब, सत्तारूढ पक्षनेते, सर्वच लोकांनी या ठिकाणी मनापासून आझमभाई पानसरे असे सर्वांनी मला खूप मोलाची साथ या ठिकाणी दिलेली आहे. संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न या पुढच्या काळामध्ये आपण करणार आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त स्वर्गीय प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट आणि गंगा लॉज मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा यशवंतराव चव्हाण जीवनगौरव पुरस्कार अभिनेते सयाजी शिंदे यांना देण्यात येणार असल्याची माहिती ज्येष्ठ वात्र टीकाकार रामदास फुटाणे यांनी दिली आहे. 25,000 रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. याबरोबरच प्रशांत मोरे यांना जळत्या दशकाची यशोगाथा, तसेच नामदेव गवळे यांना भाताले यासाठी यशवंतराव चव्हाण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 11,000 आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या 12 मार्च टिळक स्मारक मंदिर येथे रात्री 8:30 पालकमंत्री गिरीश बापट आणि ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट आणि अमोला मित्र मंडळातर्फे गेली 32 वर्ष आपण कैलासचे यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार आणि कविसंमेलन असा कार्यक्रम करीत आहोत. या कार्यक्रमात महाराष्ट्रातल्या बहुतेक सगळ्याच विभागातले कवी आजपर्यंत तिथे येऊन गेलेले. यावर्षीचे जे पुरस्कार आपण जाहीर करत आहोत त्यात यशवंतराव चव्हाण जीवनगौरव पुरस्कार हा प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांना देण्यात येत आहे. लोकप्रिय 25,000 असे पुरस्काराचे स्वरूप आहे. दुसरे जे 3 पुरस्कार आहेत साहित्याचे काव्यसंग्रह प्रशांत मोरे कल्याणचे, नामदेव गवळे कोकणातले गोरगोवाडीचे, तसं इरफान शेख चंद्रपूर या तिघांची निवड करण्यात आलेली आहे. हा साहित्य पुरस्कार प्रत्येकी 11,000 रुपयाचा आहे. हे 33वा पुरस्काराचं वर्ष असून त्या पुरस्कारात तिची कवितेची चळवळ आहे ही रुजवण्याचं फार मोठं काम या ट्रस्टने केलेलं आहे. आता पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. आता घोषणाबाजी केली तर तुमच्या उमेदवाराचं तिकीट कापेन. अजित पवार यांचा कार्यकर्त्यांना सज्जड दम. धनगर समाजाला एसटीचे आरक्षण द्या. पुण्यातील धनगर समाजाचे नेते घनश्याम हाके यांची मागणी. पिंपरी चिंचवडच्या पिंपळी गुरु परिसरात मध्यरात्री 5 ते 6 जणांच्या अज्ञात टोळक्याने फोडली वाहने. आणि राज्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्य पोलीस यंत्रणा झाली सक्षम. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.